नमस्कार, आपल्या रेसिपी चॅनलमध्ये म्हणजेच तृप्तीज किचन गटामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण अंडा करी पाहतो आहे. थोडीशी ही अंडा करी वेगळीच असणार आहे आणि टेस्टला तर अगदी भन्नाट अशीही लागतात. अंडा करी बनवायची म्हटल्यावरती एकाच पद्धतीने आपण नेहमीच बनवत असतो, आपल्याला सतत काहीतरी वेगळं खावंसं वाटतं. चला तर आज अंडा करी बनवण्याची एक वेगळी पद्धत पाहूयात. ही अंडा करीची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल याची गॅरंटी मी तुम्हाला देते. चला तर मग सुरुवात करूयात. इथे कढईमध्ये मी 2 पळी तेल घेतलं आहे. तेल अगदी छान गरम झालं की आपण याच्यामध्ये 1 चमचा जिरं घालणार आहोत आणि जिरं अगदी छान दडदडलं की आपण याच्यामध्ये 3 मीडियम साईजचे कांदे मी अगदी लहान बारीक चिरून घेतलेत. आता हा कांदा गुलाबी रंगावरती छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता तुम्हाला जर घाई असेल तर अशा वेळेस तुम्ही थोडंसं मीठ याच्यामध्ये घालून लवकर कांदा परतून घेऊ शकता. कांदा अगदी अशा प्रकारे आपल्याला परतून घ्यायचा आहे की तो अगदी मऊ होईल आणि ग्रेव्हीमध्ये असा वेगळा दिसणार नाही. ग्रेव्ही जी आहे ती एकदम दाटसर होईल. तर हे पहा, अगदी 5 मिनिटात मीडियम फ्लेमवरती सतत हलवत मी हा कांदा परतून घेतला आहे. थोडासा गुलाबी रंग याला आला आहे. आता या स्टेजला आपण याच्यामध्ये 1 चमचा आला लसणाची पेस्ट घालूयात आणि ती देखील अगदी व्यवस्थित परतून घेऊयात. इथे कांद्यासोबत आलं लसूण देखील परतून झालं आहे. आता यानंतर याच्यामध्ये 2 मीडियम साईजची टोमॅटोची प्युरी मी करून घेतली आहे, ही आपण घालूयात आणि ती देखील कांदा आणि आलं लसणासोबत व्यवस्थित अशी परतून घेऊयात. याच्यातला जो आंबटपणा आहे तो सगळा निघून गेला पाहिजे, म्हणूनच आपल्याला सलग 3 ते 4 मिनिट हा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला इतर मसाले जे आहेत ते देखील घालायचे आहेत. तर आत्ता मी इथे 1/2 चमचा हळद घातली आणि यानंतर घालूयात 2 चमचे कांदा लसूण मसाला, किंवा तुम्ही अगदी कुठला तुमचा घरगुती मसाला असेल तो देखील घातला तरी देखील चालेल. याचबरोबर भाजीला अगदी व्यवस्थित छान कलर यावा, करी मस्त लाल दिसावी यासाठी मी बेडगी मिरची पावडर इथं घातलेली आहे, ती देखील 1 चमचा घातली. 1 चमचा धनेपूड आणि आता हे सगळे मसाले या सगळ्या साहित्यांसोबत मिक्स करून घेऊयात आणि 1 ते 2 मिनिटांसाठी छान परतून घेऊयात. तर जो मसाल्यांचा कच्चेपणा आहे तोसुद्धा आपल्याला घालवायचा आहे, तो पूर्ण घालूयात. मसाला आणखीन कच्चाच आहे, अजून 1-2 मिनिट मी हा मसाला परतून घेते. तर हे पहा, 2 मिनिटांसाठी मी हा मसाला परतून घेतला आहे. साईडला छान तेल देखील सुटायला सुरुवात झाली आहे. आता यावेळेस मी अगदी रेडीमेड जो चिकन किंवा मटन मसाला असतो तो इथं घालायचा आहे, किंवा तुम्ही अगदी अंडा मसाला असेल तो 1 चमचा घातला तरी देखील चालेल. आता हा जेव्हा मसाला आपण घालतो त्यावेळेस इतर खडे मसाले घालायची अजिबात गरज नसते, त्यामुळे असा हा रेडीमेड मसाला वापरलात तरी देखील खूप छान चव येते. हा मसाला देखील 1-2 मिनिटांसाठी आपण परतून घेऊयात. सगळे मसाले अगदी व्यवस्थित छान परतून झाले. आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर पाणी हे कोमट किंवा थोडंसं गरम असायला हवं, थंड पाणी शक्यतो वापरू नका. आता तुम्हाला केवढी थिकनेस हवी आहे ग्रेव्हीची यानुसार तुम्ही पाणी घालू शकता. आता घालूयात चवीप्रमाणे मीठ आणि 1 उकळी येण्याची वाट पाहूयात. तर इथे तुम्ही पाहू शकता की ग्रेव्हीला छान अशी उकळी फुटलेली आहे. आता यानंतर अगदी महत्त्वाची एक स्टेप करायची, ती अशा प्रकारची एक रिंग तुमच्याकडे असेल, एक स्टँड तुमच्याकडे असेल, ते या कढईमध्ये ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती अशा प्रकारची एखादी प्लेट डिश ठेवायची. आता याच्यामध्येच आपण जी अंडी आहे, ज्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला अंडी हवी आहेत त्या क्वांटिटीमध्ये अंडी घ्या आणि ही सगळी अंडी आपल्याला या प्लेटमध्ये फोडायची आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता की एक एक करून मी अशी 5 अंडी फोडून घेणार आहे. एक एक करून 5 अंडी मी फोडून घेतली. आता यानंतर आपल्या तिखटाप्रमाणे अगदी बारीक चिरलेली मिरची आपण याच्यावरती घालूया, किंवा मिरचीऐवजी तुम्ही लाल तिखट वापरलं तरी देखील चालेल. मिरची घालून झाली. आता यानंतर चवीप्रमाणे आपण मीठ घालूयात. मीठ घालून झालं. आता यानंतर मी ज्या मिरच्या घातल्या त्या इतक्या तिखट नाही आहेत, यासोबतच थोडंसं मी लाल तिखट देखील घातलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यावरती अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालायची आहे आणि हे जे सगळं मिश्रण आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे.
तर हे पहा, इथे सगळं जे मिश्रण आहे अंड्याचं ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम लोच आहे. मिश्रण सगळं व्यवस्थित मिक्स झालं. आता याच्यावरती आपण झाकण ठेवूयात आणि ही जी अंडी आपण फोडून या प्लेटमध्ये ठेवली आहेत ती छान वाफवून घेऊयात. गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे. अगदी 3 ते 4 मिनिटांमध्येच आपले जे अंडी आहेत ती व्यवस्थित उकडली जातील. अगदी छान फ्लफी असं त्याचा बेस बनेल. तुम्ही पुढे जाऊन पाहालच. अगदी 2 ते 3 मिनिट झालेत. आपण झाकण काढून पाहूयात. इथे छान खाली सगळी ग्रेव्ही जी आहे ती उकळी देखील येते आणि वरती जे अंडं तुम्ही पाहताय ते देखील अगदी छान उकडायला सुरुवात झाली आहे. अंडं पूर्ण झालेलं नाही आहे. आता आपण पुन्हा झाकण ठेवून आणखीन 1-3 मिनिट असंच ठेवूयात. आणखीन 1-3 मिनिट ठेवलं आणि इथे तुम्ही पाहू शकता की हे जे मिश्रण आहे ते अगदी फ्लफी झालेलं आहे आणि व्यवस्थित असं शिजलेलं आहे. आता हे आपण काढून घेऊयात. तर हे पहा, अगदी व्यवस्थित असं हे बाहेर निघलं जातं, डीमोल्ड होतं. आता हे आपण चौकोनी आकारामध्ये कट करून घेऊयात. तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी पनीरसारखं हे कट होतं, व्यवस्थित असं आतमध्येपर्यंत शिजलं गेलं आहे. तर तुम्हाला ज्या साईजमध्ये हवं असेल त्या साईजमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता. तुम्हाला मी एक पीस अगदी जवळून दाखवते. तर हे पहा, अगदी पनीरचे क्यूब वाटत आहेत. कोणाला कळणार देखील नाही की हे अंडं आहे. तुम्ही याआधी कधीही अंडा करी अशी ट्राय केली होतीत का ते नक्की कमेंटमध्ये कळवा. चला तर आपण पुढची स्टेप पाहूयात. अंड्यासोबतच इकडे आपली जी ग्रेव्ही आहे ती देखील खूप मस्त अशी झाली. आता आपण जे क्यूब करून ठेवलेत ते सगळे क्यूब आपण याच्यामध्ये घालूयात. सगळे अंड्याचे पीसेस मी याच्यामध्ये घातले. एकदा मिक्स करून घेऊयात. चला तर व्यवस्थित असं मिक्स करून झालं आहे. आता यानंतर 1/2 चमचा आपण कस्तुरी मेथी छान चोळून घातलेली आहे. आता ही देखील कस्तुरी मेथी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. ग्रेव्ही अगदी व्यवस्थित झालेली आहे. याचबरोबर जी अंडी आपण उकडून घेतली होती, जे क्यूब बनवून घेतल्यात, ते देखील व्यवस्थित शिजलेले आहेत. आता जी ग्रेव्ही आहे त्याचा पूर्ण स्वाद या क्यूबमध्ये जावा यासाठी याच्यावरती झाकून ठेवूयात आणि 2 ते 3 मिनिटांसाठी लो मिडियमवरती आपण हे वाफून घेऊयात. 2 ते 3 मिनिट झालेत. झाकण काढून पाहूयात. तर इथे तुम्ही पाहू शकता की आपली जी अंडा करी आहे, जी आपली ग्रेव्ही आहे, ती मस्त दिसते. गॅसची फ्लेम बंद केली आहे. एकदा मिक्स करून घेऊयात आणि गरमागरम सर्व्ह करूयात. तर हे पहा, अगदी वेगळ्या स्टाईलने आपण अंडा करी तयार करून पाहिली. कोणाला कळणार देखील नाही की ह्या अंडा करी आहे. टेस्टला अतिशय मस्त भन्नाट अशीही लागते, चमचमीत चटपटीत अशीही लागते. एकदा ट्राय जरूर करा. आशा करते की ही आजची रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असणार. आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त मस्त खात रहा.